माननीय अध्यक्ष महोदय जितेंद्रजी, जितेंद्रजी माननीय अध्यक्ष महोदय जरा एक मिनिट, अरे थांबा बाबा। अध्यक्ष महोदय, तुम्ही यांनी जे वाक्य म्हटलं की यांनी जे वाक्य म्हटलं दादा, आपण आपण सांगा दादा, दादा आपण बोला। अध्यक्ष महोदय यांनी जे वाक्य म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतरत्नाला काँग्रेसने विरोध केला, ह्या विषयामध्ये विरोध केला की नाही केला हे तपासून उद्या तुम्ही ते बाजूला काढून ठेवतो, तपासून त्याच्यावर उद्या आणले आहेत सगळे, उद्या याच्यावरती चर्चा करू। दादा आपण बिल घ्या, दादा काँग्रेसनी मी पुन्हा एकदा आपण शांतपणे हे सगळं विषय हाताळा, तुम्ही कुठलाही याला हे करू नका। काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला हे स्पष्टपणे ते म्हटलं आहे, असा कुठलाही जर नाही म्हणत असेल त्यांनी मागे घ्यावे शब्द, विषय संपला, शब्द मागे घेऊन टाका, विषय संपवून टाका, काढून टाका, विषय संपतो आणि पुढचा कामकाज सुरू ठेवा, ठीक आहे। याच्यावर तपासून योग्य तो आपण निर्णय घेऊ, तपासून त्याच्यावर, आणि हा हा चर्चेचा विषय ऑनलेग आहे, उद्या आपण याच्यावरती चर्चा करू, चर्चा उद्या आहेच ना याच्यावरती, आपण चुकीचा शब्द असेल तर तपासून त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल। दादा बिल घ्या, दादा 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 राणासाहेब चुकीचं अध्यक्ष महोदय, चुकीचं अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये जाऊ नये। मी अध्यक्ष महोदय जे विजूभाऊ जे बोलले, आव्हाडसाहेब जे बोलले, असं तुमचं वाक्य चुकीचं जाऊ नये म्हणून सांगून आलो। मी हे बोललो की या ठिकाणी भारतरत्न जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं तेव्हा काँग्रेसनी नाही दिलं, हे माझं म्हणणं आहे। मी विरोध केला बोललो नाही, काँग्रेस नव्हती तेव्हा, आणि आणि दुसरी महत्व अध्यक्ष महोदय काँग्रेसनी नाही दिलं, ठीक आहे, लक्षात आला मुद्दा, तपासून त्याच्यावर कारवाई केली जाईल। अध्यक्ष महोदय सागर साहेब, तपासून योग्य ती कारवाई केली जाईल। चंद्रकांत दादा, दादा आपण बोला, दादा आपण बोला। मला असं वाटतं की राणाजी आता विषय संपला की साहेब, राणाजींनी आता मान्य केलं की मला असं म्हणायचं नव्हतं, त्यामुळे कामकाजामध्ये ते वाक्य तसं करून घ्या आणि विषय संपवा सांगितलं ना त्यांनी। आपण आणले, आपण राणासाहेब आणले आहेत, उद्या आपल्याला संधी दिली जाईल। प्रभू साहेब अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, कामकाजाच्या प्रोसिजरवरती हरकत अशी आहे की जर सन्माननीय सदस्य राणा यांनी हे जे वाक्य बोलले असतील की भारतरत्न देण्यासाठी काँग्रेसचा विरोध होता, ऐका जे काय असेल ते आपण केवळ एवढं वरून ऑर्डर द्या की जर असं बोलले असतील तर मी पटल्यावरून काढून टाकतो, प्रश्न मिटला, पुढचं कामकाज सुरू होईल ना, पण आपण तपासून काढणार, अरे बोलले असतील तर काढून टाका। प्रभू साहेब बोलले असतील, त्यांनी जर माघार घेतली असेल तर तपासून आपण काढून घेऊ, त्याला काय माघार घेतलीचा प्रश्नच नाही, काढून टाकलं, ठीक आहे ठीक आहे। कदम साहेब, बाळासाहेब आपण, अरे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रवी राणा साहेब हा अर्थसंकल्पावर भाषण आणि त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत सभागृहामध्ये, त्यांच्या भावना मांडत आहेत, परंतु हे मांडत असताना जे बोलण्याच्या आवाक्यात सभागृहाची वेळ साडेसात पर्यंत वाढवण्यात येत आहे, जे ते वाक्य बोलतायत की काँग्रेस पक्षाने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेत पराभव केला, ही त्या काळातल्या त्या परिस्थितीतली लोकसभे लोकशाहीच्या चळवळीतली जी लोकसभेची निवडणूक झाली, शेवटी लोकसभेत कोण निवडून येतं कोण पडतं हे तिथली जनता ठरवत असते, म्हणून हे शब्देवर माझा आक्षेप आहे, त्यांनी ते असं काढावं आणि असं म्हणवू नये आणि तरी माघार घ्या। साहेब हा विषय संपलेला आहे, विधेयक घ्या।
विधेयक सागर साहेब मी कधी हा दावा करत नाही की मला एकट्यालाच इतिहास माहिती आहे. अध्यक्ष महोदय, पण सत्य परिस्थिती ही होती, जर माझं चुकीचं असेल तर आपण रेकॉर्डवरनं काढा, सत्य परिस्थिती होती की बाबासाहेबांनी जेव्हा भंडारावरनं नॉमिनेशन भरणं आणि मुंबईमध्ये जेव्हा नॉमिनेशन भरलं तेव्हा प्रयत्न हे चालले होते की बाबासाहेब संविधान सभेचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद, आणि बाबासाहेबांच्या पूर्ण मेहनतीने, त्यांच्या पूर्ण बुद्धिमत्ताने आणि त्यांनी विश्वाच्या सर्व घटनेची वाचन करून भारताचा संस्कृतीला जमेल तसा घटना बनवण्यासाठीचा प्रयत्न केला, त्यांचं प्रेम बनलेला अध्यक्ष महाराज, त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा नाही असा प्रयत्नला काँग्रेसने विरोध केला आणि बाबासाहेबांच्या समोर कॅन्डिडेट उभे केले स्वतःचे आणि बाबासाहेबांना त्या तिकडे हारचं तोंड बघावं लागला. ह्याचं कारण काँग्रेस आहे, ह्याच्यातलं जर काही चुकीचं असेल तर आपण रेकॉर्डवरनं काढा. ठीक आहे, उद्या उद्या याच्यावरती अनेक विषय आहे, त्याच्यामुळे आता आवरसाहेब सगळ्यांना संधी दिली. आता दादा विधेयक, दादा विधेयक विधेयक घेऊ विरोधी पक्षनेते. मला एवढंच म्हणायचं आहे जे आत्ता ते बोललेत ना की संविधान सभे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही घटना जी तयार केली त्या घटनेला मान्यता कोणी दिली? ती काँग्रेसनेच दिली. घटना सभेचे घटना तयार करायसाठी त्यांना घटना समितीचे अध्यक्ष कोणी केलं? तर महात्मा गांधींनी त्यांची निवड केली. त्यांना कायद्याचे मंत्री, ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विषय आला की कायद्याचं मंत्री कोणाला करावं, त्यावेळेस विचारायला गेल्यानंतर सगळा इतिहास नजरेपुढे कुठेच लपलेला नाही. त्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं महात्मा गांधींनी की सगळ्यात विद्वान व्यक्ती आपल्या देशात असेल त्याच व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांना त्यांचे त्या मंत्री कायद्याचं मंत्री करा. मंत्रिमंडळात सुद्धा नेहरूजींचा त्यांना समावेश करून घेण्यात आला. हे काय कुठे घेऊन चालला हा विषय? त्यावेळेस हे घटना समितीचे अध्यक्ष झाल्यावर सर्वप्रथम विरोध कोणी केला असेल तर तो त्यावेळेच्या जनसंघाने विरोध केला. हे बघा, त्यावेळेच्या अनुवादी विचारसरणीने जनसंघ नव्हता, जनसंघ नव्हता, पण त्यावेळेसच्या हिंदू महासभेने विरोध केला होता. हो, या हिंदू महासभेने विरोध केला. सागर साहेब, सागर साहेब हे बघा विषय वाढतोय. सागर साहेब, तुम्ही ज्या वेळेस म्हणाल सन्माननीय विरोधी पक्ष नेते हे सभागृहाची जाणून बुजून खोटा नरेटिव्ह सेट करण्यासाठी सभागृहाला चुकीची माहिती देत आहेत. जनसंघाचा जन्म 1952 साली झाला, घटनाची स्वीकृती 1950 साली झाली, घटनाचा लोकार्पण 1949 साली झाला. अध्यक्ष महोदय, जनसंघाचा जन्मही झाला नव्हता, पण बाबासाहेबांना 2 लोकसभेच्या निवडणुकीत हरवण्याचं काम या काँग्रेसने केलं हे सनातन सत्य आहे, याला तुम्ही नाकारू शकत नाही. आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लोकांना भ्रमित करण्याचा आणि खोटा नरेटिव्ह जनरेट करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे. अध्यक्ष महोदय, मी त्याचा विरोध करतोय. आवार साहेब, 26 नोव्हेंबर दिली संधी. अध्यक्ष महोदय, 26 नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर 1949 ला संविधान पेश करण्यात आलं, 26 जानेवारी 1950 ला ते राष्ट्राने स्वीकारलं, त्याच्यात प्रियांबाल आलं, वी द पीपल ऑफ इंडिया सोलेमली अफेअर, आणि आपण स्वीकारलं. तेव्हा ह्या संविधान आम्ही मानत नाही, त्याच्यात मनुस्मृतीचा स्पर्श नाही, म्हणून आम्हाला ते मान्य नाही अशी आरएसएसची भूमिका होती. अध्यक्ष महोदय, तिरंग्याला आमचा विरोध आहे, कारण का तो 3 रंगाचा आहे. मनुस्मृतीचा स्पर्श नाही, आम्हाला संविधान मान्य नाही, ही यांची भूमिका होती. चंद्रकांत दादा बोलणार आहेत. जितेंद्रजी, तुम्हाला खोटं बोलण्याची PhD द्यायला लागेल हा, आणि मानलं अरे काय आव्हान आहे. चला रात्रभर बसा चर्चेला, चला आता बसा चर्चेला. हा किती वेळा घटनेत दुरुस्त केली तुम्ही? 106 वेळा घटनेत दुरुस्त केली. काही थाबा मारता आणि बसवता. चला बसा, आता मला बोलू द्या. बसा खाली राणाजी. आता हसत आहे ना, आता सिरियसली, आता सिरियस बोलायला चालेल. रात्रभर चर्चा करायची. रात्रभर
पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते मोदीजींपर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती झाली. अरे ऐका ना, आता ऐका ना, आता कशाला आता पूर्ण ऐका. आपलं बिल आहे हो अध्यक्ष महोदय. 106 वेळा घटना दुरुस्ती झाली. त्या 106 घटना दुरुस्तीमध्ये ज्या 2 वेळेला ह्या देशाचं पंतप्रधान होण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीला मिळाली, स्वर्गीय अटलजी आणि नरेंद्रभाई मोदी, त्यांनी 106 10 वेळाच घटनेमध्ये दुरुस्ती केली. मग विश्वजीतची 96 वेळेला कोणी केली? तुम्ही केली. मोदीजींनी केलेल्या घटना दुरुस्त्या काय? तर महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% आरक्षण दिलं पाहिजे. ही दुरुस्ती योग्य की बाळासाहेब चुकीची आहे? मागे घेऊया का दुरुस्ती? दुसरी दुरुस्ती, 10% आर्थिक आरक्षण गरिबांना मिळालं पाहिजे. विजयजी दुरुस्ती मागे घेऊया का राहू दे, कंटिन्यू करूया? अटलजींनी केली 6 ते 14 ह्या वयोगटाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. सुनीलजी काय ठेवूया की नको ठेवूया? तुम्ही काय घटना दुरुस्ती केली? तुम्ही 75 ते 77 ह्या देशामधले लोकांचे सगळे अधिकार काढून घेतले आणि आणीबाणी आणली. 20 लाख लोकांना जेलमध्ये टाकलं 19 20 लाख. हा इतिहास बदलता येणार नाही. जिथे शोधा शोधा शोधा, माझं पार्ट आहे, तुम्ही शोधा. तुम्ही प्रामुख्याने स्वर्गीय इंदिरा गांधींच्या काळामध्ये केंद्र शासन लोकांनी नियुक्त केलेली राज्य शासनं बरखास्त करू शकतं अशा प्रकारची दुरुस्ती आणली. तुम्ही टोटल त्या दुरुस्तीनंतर 90 वेळेला लोकांनी नियुक्त केलेली राज्य शासनं बरखास्त केली. इंदिरा गांधीजी 80 झाल्या पंतप्रधान, सगळी देशातली राज्य सरकार तुम्ही मला टोटल 90 वेळा. सुनील बाबूजी माझ्याकडे असं इयर वाईज आहे. मोदीजीने किती वेळा या कलमाचा उपयोग केला? एकदा. 370 कलम रद्द करताना जम्मू काश्मीरमध्ये काही प्रॉब्लेम होईल म्हणून त्यांनी राष्ट्रपती राजवट आणली. आणि मग आता आणली असेल तर प्रामुख्याने 2019 ज्यावेळेला महाराष्ट्रात सरकार फॉर्म होत नव्हतं त्यावेळेला 1 महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट आणली. तुम्ही किती तुम्ही आता फोडण्याचा विषय चालला आहे, घटनेचा विषय चालला आहे, घटनेचा विषय चालला आहे, फोडण्याचाही सांगतो ना. तवा फोडण्याचंही कौशल्य तुम्हीच शिकवलं लोकांना. पहिल्यांदा तर या आता या सभागृहाचे सदस्य नसताना नाव घेतलं तर पुन्हा माझ्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल. पण सुरुवात तर 78 झाली ना या देशामध्ये. पक्ष फोडण्याचं काम तर पहिलं कोणी केलं? 78 झालं. आणि आश्चर्य आहे तुमचं स्किल इतकं की ते तुम्ही बाहेर येऊ देत नाही. आणि अजितदादा बाहेर पडले, एकनाथजी बाहेर पडले, याच्यावर काय खोके फोके करता. मग त्यावेळेला खोके नसतील बहुतेक, त्यावेळेला पेट्या होत्या. आपण मुंबईकर म्हणून पेटे आणि खोकीतला फरक कळतो ना. मला तर पूर्ण करू द्या ना, मला पूर्ण करू द्या. हां पूर्ण करू द्या. आता ह्यांनी नवीन नॅरेटिव्ह काय सेट केला? 1952 जनसंघाची स्थापना झाली. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 52 जनसंघाची स्थापना झाली तर ते म्हणतात काय की 1949 घटनेला जनसंघाने विरोध केला. मग लगेच विजयजींनी बदललं, म्हणाले हो जनसंघ नव्हता तर हिंदू महासभा होती. मग बदललं मनुवादी. अरे काय मनुवादी आणि काय चाललंय? कोणी मनूचा स्वीकार केला? कोणी कधी पुरस्कार केला का मनूचा स्वीकार पुरस्कार? हां कुठल्या गव्हर्नमेंटने पुरस्कार केला? नाही म्हणून म्हटलं की माझी विनंती अशी आहे की राजकारण राजकारणापाशी राहू द्यात. समाजामध्ये जे भेद निर्माण करतो आपण त्यातून काय स्थिती निर्माण झाली आहे ते बीड जिल्ह्यामध्ये जाऊन बघा. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी आपण समाजाच्या चिंध्याचिंध्या करत निघालेलो आहोत. त्या चिंध्याचिंध्या करत असं आपण लक्षात येत नाही की या महाराष्ट्राची परंपरा संत महंतांची की त्यांनी मेहनतीने सामाजिक सुधारकांची त्यांनी मेहनतीने हा समाज एक ठेवला. आणि आपल्या स्वार्थासाठी आपण सगळं त्याचं जे काही तेवढे तुकडे करता येईल तेवढे करायचे. म्हणजे राजकारणापलीकडे डिबेट करूया ना. आव्हाडसाहेब आव्हाडसाहेब महोदय, नाही नाही एक मिनटं नाही तोडायचं नाही बीतमध्ये. अध्यक्ष मध्ये ऑन रेकॉर्ड, ऑन द 11th December 1949 द आर एस एस ऑर्गनाइज अ पब्लिक मीटिंग ऍट द रामलीला मैदान वेअर स्पीकर आफ्टर स्पीकर कंडेम द बिल. अहो साहेब 40 अध्यक्ष महोदय त्यांच्यावर बंदी नव्हती नंतर ती नेहरूंनी उठवली. सागर साहेब आपल्यालाही संधी सागर साहेब संधी आपल्यालाही देतो. एकदा उद्या आव्हाडसाहेब
लवकर संपवा, लवकर संपवा, मला बोलू द्या ना आता दादा चंद्रकांत. पुराव्यावर कशाच्या पुराव्यावर बोलतो, बोलता बोलता, सॉरी आदरार्थी बोलतो. अध्यक्ष महोदय, आवर कॉन्स्टिट्यूशन, आवर साहेब संपवा लवकर संपवा. टू जस्ट इज अ कंबरसम अँड हेट्रोजिनियस पीसिंग, म्हणजे जगातले सगळे संविधान एकत्र करून आपण संविधान आणलंय असं कोण म्हणतंय? तर स्पीकर आफ्टर स्पीकर जे रामलीला मैदानावर जमर झाले होते ते बोलतायत. नंतर हे सगळं कुठनं घेतलंय मी? द बंच ऑफ थॉट्स रिटन बाय एम एस गोळवळकर. मी बाहेर बोलत नाही, मी गोळवळकरांचं पुस्तकच आणून देतो. अध्यक्ष महोदय, ह्याच्यात सावरकरांचाही विधान आहे, मला वाद वाढवायचा नाहीये, पण आम्हाला हे संविधान मान्य नाही. अध्यक्ष महोदय, आम्हाला हे संविधान मान्य नाही, त्याच्यात मनुस्मृती आहे आणि म्हणून आम्ही संविधान मान्य करणार नाही अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनेची होती. त्यांचा तिरंग्यालाही विरोध होता, ते म्हणायचे त्या तिरंग्यामध्ये तीन रंग आहेत आणि तीन हा अशुभ आकडा आहे, आम्हाला झेंडा मान्य नाही. आणि आता फिरतात घर घर तिरंगा करत. अध्यक्ष महोदय, माझं संपू द्या. अध्यक्ष महोदय, माझं संपू द्या. अध्यक्ष महोदय, माझं संपू द्या. अध्यक्ष महोदय, संपू द्या. अध्यक्ष महोदय, आवार साहेब संपवा, संपवा, संपवतो. अध्यक्ष महोदय, माझं संपू द्या ना, माझं संपू द्या ना. लवकर संपवा, लवकर संपवा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 1993 पर्यंत, 1993 पर्यंत आरएसएसच्या मुख्यालयावर तिरंगा कधीच लागला नाही, तो तिरंगा आम्ही लावला, आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते. सागर साहेब, सागर साहेब, अरे तिरंगा लावायला लावायची हरकत आहे अध्यक्ष महोदय. सागर साहेब म्हणून द्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे काँग्रेसचे कारनामे. अध्यक्ष महोदय, माझी हरकत आहे, ही काँग्रेस पहिल्या दिवसापासून. अध्यक्ष महोदय, नाही माझी हरकत आहे, माझाही ऐकून घ्या, माझा ऐकून घ्या अध्यक्ष महाराज, नाही माझा ऐकून घ्या अध्यक्ष महाराज. दादा बिल घ्या, माझी हरकत अशी आहे अध्यक्ष महाराज. दादा घ्या, बाळासाहेब, बाळासाहेब, दादा बोला, बाळासाहेब, दादा बिल घ्या. मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की ही सगळी बजेटच्या बाहेरची चर्चा जी आहे सगळ्यांचीच, ती जरा अशी बाजूला ठेवा, उद्या अभ्यास करा, योग्य ते ठेवा, अयोग्य ते काढा. योग्य तो निर्णय 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र विना, सॉरी सॉरी, माझी आपल्याला विनंती आहे की जो महत्वाचा विषय होता त्याच्या व्यतिरिक्त जी काही चर्चा इथं झालेली आहे ती सगळी रेकॉर्डवरून काढून टाका, सगळी काढून टाका, कुठलीही ठेवू नका. आणि आता काय दादांना बिल मांडायचं, यांना बिल मांडायचं, माझी विनंती आहे, विरोधी पक्ष नेत्याला पण विनंती आहे की 7:30 ऐवजी थोडंसं वाढवा, ते 2 बिलं होईपर्यंत हे आणि हे. आणि एक आमचं निवेदन आहे, ते 5 मिनिटात येत आहे. नाही नाही, माननीय अजित दादांची सूचना मान्य. दादा एक मिनिट, दादा एक मिनिट. ओ अध्यक्ष महोदय, दादा एक मिनिट. सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. दादा बिल घ्या. जितेंद्रजी, जितेंद्रजी, डेट तय करेंगे, शिवाजी पार्क के मैदान में स्टेज लगाएंगे और चर्चा होने दो. दादा बिल घ्या, दादा बिल घ्या, काहीतरी काढायचं माझं. दादा बिल घ्या, दादा विषय, विषय नको आता. दादा, दादा बिल घ्या. आव्हाड साहेब उद्या एक्सेप्ट, शिवाजी पार्क ठरलंय, शिवाजी पार्क ठरलंय. आव्हाड साहेब, दादा बिल घ्या. आव्हाडांच्या आता, आता जितेंद्र आव्हाडांनी चॅलेंज स्वीकारलंय, बघूया. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्कांचे नियमन सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्कांचे विनियमन सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे.
प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे? होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक विचारात घेण्यात येत आहे, विधेयक खंडशः विचारात घेणे. जरा थोडी माहिती म्हणजे मग मला एक दोन मिनिट त्याच्यावर आपली. 2017 पासून अनुदान ज्या संस्थांना आपण देत नाही, प्रामुख्याने व्यावसायिक संस्था, त्यांचं फी ठरवण्यासाठी शुल्क नियमन समिती एक झाली. त्या शुल्क नियमन समितीमधून पॉलिटेक्निकची फी ठरवण्यासाठी एक वेगळं प्राधिकरण आपण केलं. ते प्राधिकरण करत असताना त्याचे अध्यक्ष कोण असावेत याची जी काही रचना कायद्यात झाली त्याच्यामध्ये रिटायर्ड हायकोर्ट चीफ जस्टिस किंवा रिटायर्ड स्टेट चीफ सेक्रेटरी अशी झाली. गेले 6 महिने त्यातलं कोणीच तयार होईना, कारण त्या प्रत्येकालाच आफ्टर रिटायरमेंट काही व्यवधान असतात. म्हणून मग रिटायर्ड हायकोर्ट चीफ जस्टिस - रिटायर्ड चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र स्टेट किंवा रिटायर्ड ACS असा रिटायर्ड ACS शब्द टाकल्यामुळे काही अध्यक्ष मिळण्याचे ऑप्शन्स वाढतात. एवढा एकमेव छोटा बदल याच्यात करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.